या लोकांचा प्रामुख्याने सत्कार करणं, त्यांचा सन्मान करणं आणि त्यांनी देशाच्या प्रति या फॅमिलीने जे बलिदान दिलेलं आहे त्याची पावती देण्यासाठी होता। प्रसिद्ध गायक शंकर महादेवन ने कारगिल के शहीद वीर जवान और उनके परिवार वालों के लिए 2 लाख रुपए की मदद की घोषणा की, जो लोगों के बीच काफी चर्चा में है। जी हाँ, नवी मुंबई के विष्णुदास भावे हॉल में वीर जवान फाउंडेशन ने 26 जुलाई कारगिल विजय दिवस पर एक अनोखे कार्यक्रम का आयोजन किया था, जहाँ पर इस चर्चित गायक शंकर महादेवन ने यह घोषणा की। उनके साथ साथ वीर जवान फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष विजय नाहटा ने महाराष्ट्र के अलग अलग क्षेत्रों के जवानों के परिवार वालों को प्रति परिवार 50,000 रुपये मदद देने की घोषणा की। इस दौरान कांग्रेस के प्रदेश सचिव संतोष शेट्टी, शिवसेना के विजय चौगले, सुरेश कुलकर्णी, किशोर पाटकर सहित विभिन्न क्षेत्रों के लोग मौजूद थे। स्पेशल है क्योंकि आज का जो विजय दिवस है, ये जब विजय दिवस पहली बार कारगिल में हुआ था तब भी मैं वहाँ मौजूद था जहाँ पर उन्होंने हमारे तिरंगा वहाँ पर लहराया था कारगिल में, और उसके बाद आज जो हम लोगों ने देखा, महसूस किया, और जिन लोग हमारे देश के लिए मर मिटे हैं हमारे लिए, उनके परिवारों को देखे, मेरे भावना मतलब कुछ कहने के लिए कोई शब्द ही नहीं है। तो वीर जवान फाउंडेशन को मैं बहुत बहुत प्रणाम करता हूँ और उनका जो काम है उसको मैं सैल्यूट करता हूँ कि उनके परिवारों को संभाल रहे हैं, उनकी देखभाल कर रहे हैं। एंड बस यही कहेंगे कि मॉरली, फिजिकली, इमोशनली हम उनके साथ हैं, और जब भी वो मुझे बुलाएंगे किसी भी कारण, कहीं पर भी कोई भी गाना गाना हो, कोई प्रोग्राम करना हो, कुछ हो, मैं हाजिर रहूंगा। थैंक यू, जय हिंद। आज आपने सहकार्य भी किया है, तो क्या इसके पीछे? ये तो मेरा कर्तव्य है, छोटा सा, उसके बारे में मैं ज्यादा बात नहीं करना चाहूंगा। ये मेरे दिल से जो निकला है वो वहाँ स्टेज पे निकला, लेकिन आज के जो हीरोज हैं, आज के जो जिनको हम सैल्यूट करते हैं, वो है हमारे सैनिक, हमारे जवान और जो वीर माएँ जिनको हमने मिला। वीर जवान फाउंडेशन ची आम्ही स्थापना एक मागच्या वर्षापासून करण्याचा विचार करत होतो। जे सेनेतून निवृत्त झालेले लोक आहेत आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता काम करतायत आणि ज्यांची इच्छा काम करण्याची आहे या लोकांसाठी, निवृत्त जवानांसाठी, त्याच्यासाठी वीर जवान फाउंडेशन आपण स्थापन केलेलं आहे। मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे, काकडे आमचे आहेत ते कार्याध्यक्ष आहेत, आणि या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता। या देशासाठी ज्या जवानांनी, तरुण मुलांनी सेनेवर लढून आपले प्राण दिले, त्यांच्या कुटुंबियांना एकटं वाटू नये किंवा कोणीतरी आपल्यासाठी काहीच करत नाही अशी भावना त्यांच्या मनात येऊ नये, म्हणूनसाठी त्यांना या ठिकाणी बोलावून प्रत्येक कुटुंबाला 50,000 रुपयाची राशी आपण या ठिकाणी दिली आणि त्यांचा सत्कार केला। या कार्यक्रमामध्ये माझे मित्र महान संगीतकार शंकर महादेवन साहेब आले, त्यांनी खूप वेळ दिला आणि देशभक्तीपर गीतं गायली, जवानांच्या फॅमिलीला, त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळेल अशी गाणी गायली आणि खूप हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी शहरातले आले, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि आपण नेहमी आपल्या मनामध्ये जे लोक या देशाचं संरक्षण करतात, देशासाठी धारातीर्थी पडतात, त्यांच्याप्रती आपली जबाबदारी आपल्या मनामध्ये ठेवून आपापल्या कुवतीप्रमाणे त्यांना मदत करावी अशा प्रकारचं आवाहन करतो। एक हात पुढे गेला की हजारो हात मदतीसाठी पुढे येतात आणि आज पाहिलं ना तुम्ही, प्रत्येकाने येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम या लोकांचा प्रामुख्याने सत्कार करणं, त्यांचा सन्मान करणं आणि त्यांनी देशाच्या प्रती या फॅमिलीने जे बलिदान दिलेलं आहे त्याची पावती देण्यासाठी होता। आज आपणही भावनिक होताना, साहजिक आहे, कुणीही भावुक होईल, कुणीही भावुक होईल, ज्यांच्या घरातले लोक गेले कुणी भावुक होईल। कॅमेरामॅन प्रवीण चौहान के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई।